जगभर बांबूपासून घरं फर्निचर पूल अशा गोष्टीत बनवल्या जात आहेत. बांबूच्या बाबतीत भारतीय संशोधन सर्वोत्कृष्ट असून त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. बांबूचा वापर पर्यावरणस्नेही असून ग्लोबल वॉर्मिंगवर देखील उपयुक्त ठरणार आहे असं मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू संशोधक संजीव करपे यांनी व्यक्त केलंय. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातल्या कुरुंजी या गावच्या परिसरात सिनर्जी व्हिलेजच्या तर्फे बांबू डे आयोजित करण्यात आला होता. या परिसरात शेतकरी मोठ्या प्रमाणात बांबूचं उत्पादन घेतात. बांबू उत्पादकांना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यातून पर्यटन वाढावं या उद्देशानं या ठिकाणी बांबूपासून तयार करण्यात आलेली आकर्षक घरं उभारण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बांबू संशोधक संजीव करपे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. खेडेगावातील सामान्य शेतकऱ्यांना तसेच कारागिरांना लाईव्हलीहूड ऑप्शन म्हणून, रोजगाराची संधी म्हणून एक चांगलं साधन उपलब्ध करून देता येण्यासारखं आहे. आणि हे करत असताना पर्यावरणपूरक असा पर्याय आपण लोकांना देतो आहे आणि त्यामुळे शासन आता याच्याकडे विशेष लक्ष देते. बांबूच्या माध्यमातून पर्यावरणपूरक गृहनिर्मितीला चालना देणं, स्थानिक बांबू कलाकारांच्या कलेला उत्तेजन देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. विदर्भात चिरापल्ली इथे 1,00,000 बांबू संशोधन केंद्राचं काम सुरू करण्यात आलंय. बांबूचं उत्पादन हे ऊस शेतीपेक्षा कमी खर्चिक आणि कमी कष्टाचं असल्यानं शेतकऱ्यांनी इथे वळावं असा सल्ला यावेळी देण्यात आलाय. निलेश खरमरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, भोर.